उल्हासनगर शहाड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये संशयास्पद वावरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त केली आहेत. पाहुयात. उल्हासनगर शहाड रेल्वे स्टेशन परिसरात एक इसम गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती उल्हासनगर पोलीस ठाण्याला एका खबऱ्या मार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे गुन्हे प्रकटीकरणाचे बोरसे ताडके सोनवणे नाडेकर यांनी संध्याकाळच्या सुमारास सापळा रचून लकीर उर्फ तकी हुसेन या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस मिळून आली. या व्यक्तीकडून एकूण 11,680 रुपयाचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. उल्हासनगर पोलीस स्टेशनचे एक डिटेक्शनचे बोरसे म्हणून स्टाफ आहे, त्यांना एक गुप्त बातमीदारामार्फत एक माहिती मिळाली होती की शहाड रेल्वे स्टेशनजवळ एक इसम शस्त्र विकण्यासाठी येणार आहे. ही माहिती मिळाल्यानंतर आमचे डिटेक्शनचे अधिकारी API तडाके, हवालदार सोनवणे आणि नाडेकर आणि त्यांची टीम ही त्या ठिकाणी गेली. त्यांनी तिथे ट्रॅप लावला आणि संध्याकाळी 5 सुमारास एक इसम त्या ठिकाणी आला. तोच इसम असल्याचं बातमीदारांनी सांगितल्यानंतर त्याला आम्ही लागलीच ताब्यात घेतलं आणि 2 पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस मिळून आलं. त्याचं नाव विचारलं असता त्यांनी तो लकी उर्फ तकी हुसेन असं त्याचं नाव असल्याचं समजलं आणि तो आंबवलेलं राहणारा आहे. त्याच्या अगोदर त्याच्यावर 2 गुन्हे असल्याचे माहिती मिळून आली. हे वेपन मिळाल्यानंतर आर्म्स खाली गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि पुढील तपास चालू आहे. त्याचा उद्देश काय होतो त्या? अद्याप तपासात निष्पन्न झालेलं नाही, परंतु तपास चालू आहे. त्यांनी कशासाठी आणलं होतं याचा तपास चालू आहे. लकीर उर्फ तकी हुसेन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने हा गावठी कट्टा कशासाठी आणला होता याचा तपास आता पोलीस करतायत.